श्रोते हो नमस्कार अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आज आपण आपल्या कार्यक्रमात ऐकणार आहोत साहेबराव पवळे यांची कथा घटस्फोट श्रोतेहो साहेबराव बाबूराव पवळे हे मुंबई महानगरपालिकेतून तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर कर विभागाचे प्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांची साहित्य सेवाही अविरत चालू होती देवदूत मळब माझं काय चुकलं झालं गेलं हे कथासंग्रह तर बहर सेल्फी पंचनामा कटुसत्य जागर उणे दुणे हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत तसंच पंचवीस लाखांचे पारितोषिक हा एकांकिका संग्रह तर परवड दोन जीवांची या त्यांच्या नाटकानं रसिक मनांना भुरळ घातली आहे त्यांच्या फसगत या कथेवर नभी आज चंद्रमा ही टेलिफिल्मही प्रदर्शित झाली आहे त्यांना त्यांच्या साहित्य आणि समाजसेवेसाठी आजवर अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे ऐकूया त्यांची कथा घटस्फोट नमस्कार श्रोतेओ हो, मी साहेबराव बाबुराव पवळे मी माझी घटस्फोट कथा सादर करीत आहे सकाळचे सात वाजले सत्तावीस वर्षाची सुशिला क्वाटवर उठून बसली सुशिला कॉमची पदवीधारक मनगटा तिचा हात मोडला होता डोळ्यावर आलेले केस तिने मागे सारले वैदना जाणवत होत्या तिने एकवार हाताकडे पाहिले तिला तो प्रसंग डोळ्यापुढे नाचू लागला सुशिला बँकेत नोकरीला असल्यामुळे बरं पक्ष्यांच्या उड्या पडू लागल्या इंजिनियर मुलगा तिला सांगून आला चांगले घर मिळाले म्हटल्यावर सुशिलाच्या वडिलांनी हात सैल सोडला जावायस एक मोटरसायकल दिली मुलीच्या अंगावर दहा तुळ्याचे दागिने घातली आणि मोठ्या हॉलमध्ये वाजत गाजत सुशिलाचे लग्न झाले मैत्रिणीला सुशिलाचा हेवा वाटत होता सुशिला नव्या घरी रमली नवऱ्याच्या कुशीत समरस होत होती कधी कधी तिचा नवरा नशा करून घरी येत होता ऑफिस मित्राची पार्टी म्हणून ती दुर्लक्ष करत होती पण एके दिवशी सत्यवान डुलत डुलत घरी आला हे सुशीलाला नवीन होतं कपडं न काढलेला तो कॉटवर आडवा झाला तिचे सासू सासरे त्यांच्या रूममध्ये गेले त्यांनी जोरा दरवाजा बंद केला सुशिलेला एकटे जाणवला तिने नवऱ्याच्या हॉपीचे कपडे बदलले त्याच्या दुपारचा जेवणाचा डबा तसाच परत आला होता तिने तो डबा ओट्यावर ठेवला नवऱ्याच्या अंगावर चादर टाकली सुशिलाने गादी जमिनीवर धरली आणि न जेवताच ती आडवी झाली रात्री दोनच्या सुमार तिला अंगावर भार पडले जाणीव झाली अंधारात तिला काही दिसलेलं नाही मोबाईलच्या उजडात तिला सत्यवानाचा चेहरा दिसला तो तिच्या शेराशी खेळ पाहत होता उग्र वास तिच्या नाकात उचला ती उठून बसली सत्यवानाने तिला मिठी मारली अहो हे काय करता अगं मला भूक लागली तुम्ही बाहेरून जेवण करून आलात ना अगं ही दुसरी भूक आहे ती सुद्धा बाहेर खाऊन यायचे होते घरातील हक्काची भाकरी असताना तू माझी हक्काची बायको आहेस त्यासाठी बायको कशाला हवी ते लग्नाच्या अगोदर ठीक असतं म्हणजे पण माझं काही विचार तुझा काय विचार घ्यायचा तू हक्काची बायको आहेस मी तुझा नवरा आहे मी हक्काने माझं मंगळसूत्र घातलं आहे त्यामुळे तुझ्यावर हक्क आहे मी म्हणे त्यावेळी तू तयार असायला आहेस पण माझा विचार मला शिकू नकोस मी तुझा नवरा आहे सत्यवान तिच्या अंगाशी झटू लागला ती बाजूला झाली सत्यवानाचा राग अनावर झाला तो तिला पकडू लागला ती झटपटीत हातावर पडली त्याने तिला मिठीत घेतली ती हात धरून ओढू लागली आई बाबा उठून येणून तो चादर घेऊन झोपला सुशिला अंतरुणावर तळमळत होती दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यवान कामावर गेला सुशिलाने हातभाराला नाही म्हणून सासू सासऱ्याने सांगितले आणि आपल्या वडिलांचे घर गाठले आठ दिवस झाले सुशिला माहेरे आली होती तिला बाहेर कोणीतरी आलेत जाणवलं बाहेरचा आवाज तिच्या कानावर पडला नमस्कार भास्कर सेंग राम, राम आज दुपारी वाट चुकला की काय नाही सहज चाललो होतो तुमची मुलगी आल्यासारखी दिसली म्हटलं थोडा विचार पुष्करावी तिची तब्येत तशी बरी नाही असं का म्हटलं मुलीने ला नंबर लावला की काय तसं काही दिसत नाही भास्कर तुमच्या मुलीच्या लग्नाला वर्ष होऊन गेलं आता जड पावलाने घरी आली अशी शंका आली आता नावाजमाना आहे उशिरा लग्न होतात आणि मग लवकर नंबर लावतात बरोबर आहे पण तसं काही नाही भास्करराव मुलीच्या लग्नाला मी तुम्हाला बिनव्याजी दोन लाख रुपये दिले होते रामराव हे सर्व मला माहिती आहे त्यामुळे मी तिचे लग्न थाटामाडत करू शकलो तुम्हाला माहीत आहे की ह्या वर्षी सडले कांताचा भाव घसरला टमाटा घडून पडले भास्करराव त्यात आमचा काय दोष त्यामुळे थोडी तारंबळ झाली भास्करराव तुमची तारंबळ झाली व माझ्या मुलाने खोली घेतली आहे मात्र काय करावे बोला तुम्हाला गरज होती त्यावेळी मदत केली आता तुम्ही रामराम थोडी कळ काढा भास्करराव मी कळ काढील पण मुलगा वेळ काढायला तयार नाही ते काही करा पण आता मला मोकळ करा पाहतो काहीतरी पाहतो नाही पहाच ठीक आहे रामराव चहा आता भास्करराव पैसे मिळाल्यावर मी चहा असतो मग तर झालं रामराव पाय चप्पल घालून बाहेर पडले आणि भास्करराव थंड होऊन भिंतीला हो। टेकून खाली बसले सुशीला हे सर्व पाहत ती आपल्या वडिलांनी ही अवस्था केवळ आपल्याला लग्नामुळे झाली आहे तिच्या डोळ्यातून नकळत पाणी व्हावं लागले वाहणारे पाणी थांबवत नव्हती सुशीलाने डोळे कोरडे केले थोड्या वेळाने एक मुलगा धावत येताना सुशीलला दिसला आणि ती आडशीला गेली भास्कर शेठ बोल बाळा तुम्हाला शेठने बोलवलंय कशाला ते मला माहीत नाही त्यांचा निरोप सांगायला आलो आहे ठीक आहे मी बाहेरगावून आल्यावर भेटतो विचारलं तर निरोप मिळायला सांगा ओ सांगतो मुलगा धावतच गेला सुशीला पुढे आली बाबा कोण आला होता चंदू शेठचा मुलगा होता तुला काय करायचं आहे चंदू शेठ व मी पाहून घेतो बाबा मला सर्व माहीत आहे माझ्या लग्नासाठी तुम्ही पाण्यासारखी खर्च केला हा मी केला खर्च तुला काय त्याचं हा खर्च केला हे माझं कर्तव्य होतं बाबा एवढा खर्च करण्याची जरूर नव्हती सुशिला मला वाटलं मी खर्च केला मला नाही पटलं तुला पटाव म्हणून खर्च केला नाही मी लेकीसाठी खर्च केला पण कर्ज कोणाला फेडावं लागलं मीच फेडणार आहे किती वर्ष फेडणार आहात इतरांचा आनंद हिरावून बाबा श्यामला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता पैसे नाहीत म्हणून तो खोटा बोलला प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यांनी आयटीआयला प्रवेश घेतला तुला काय माहीत बाबा तो माझा भाऊ आहे माझ्या लग्नासाठी सर्वांनी तडजोडी केल्या खराय आहे पोरी ते फक्त तुझ्या सुखासाठी तुम्ही माझ्या सुखासाठी केलं मग मला मिळालं का सुख काय बोलतेस आई बापा सारखे सासू सासरे तरफदार नवरा नवरा ढसून ओरडणारा नवरा काय म्हणतेस हा माझा हात पाहिला का हात मोडला त्या तरफदार नवऱ्यानं मी समजावतो त्याला आता त्याची जरूर नाही मी आता परत जाणार नाही जाणार नाही अगं लोक काय म्हणतील काय म्हणणार मी वाईट मुलगी आहे असे म्हणतील म्हणू द्या पोरी यातून काहीतरी मार्ग काढू काय मार्ग काढणार झालेला खर्च परत येणार आहे का परत येणार नाही पण मार्ग शोधू मग मार्ग सापडल्यावर सांगा मला सुशिला पाय आपटीत निघून गेले आणि रामराव हताचपणे खाली बसले हा म्हणता सहा महिने झाले सुशिला नवऱ्याच्या घरी गेली नाही ती माहेरून राहून नोकरी करू लावली दोन ते चार वेळा तिचा नवरा आला पण तिने नकार दिला तिचा नवरा पाय आपटीत निघून गेला सासू सासू आले पण तिने नकार दिला सासू शेवटी म्हणाली माझ्या मुलाचे मी दुसरे लग्न करते अवश्य लग्न ठरलं तर मलाही कळवा मी अक्षता टाकायला येते काय म्हणतेस पोरी माझा पोरगा चुकला का तो नाही चुकला माझा बाप चुकला लग्नासाठी बापाने कर्ज काढलं थाटामाटात लग्न केलं काय मिळालं त्यांना पोरी मी पदर पडसे तुम्ही पदरपासून त्यात बदल होणार आहे का माझा तुमचा राग नाही तुम्ही मला हवात आणि मग मला नवऱ्याची दादागिरी नको आहे पोरी भांड्याला भांडायला लागल्यावर आवाज होणारच आई आवाज झाला तर मी समजू शकते पण भांड्याला कोचे पडलं तर ते बाद होत असतं तसं माझं झालंय पोरी तू पोरी मोठी समजदार आहेस यावर माझा आग्रह नाही पण सुकिरा आई सुशीलाने सासूला मिठी मारली दोघांची डोळ्यातून असू व्हावं हो लागले पोरी काळजी घे आई तुम्ही वेळेवर औषध घ्या सुशिलाची सासू वेगाने मागे न पाहता रस्त्यावर लागली तिचे सासू सासरी निघून गेले ती घरात जाऊन रडत बसली हा म्हणता तीन महिने झाले सुशिला मायरावून नोकरीला जाऊ लागली बाबा काय कर सुशिला हे पाच लाख रुपये आहेत आणले कुठून मी कर्ज काढले हे माझ्या हक्काचे पैसे आहेत कोणाचे कर्ज असेल ते देऊन टाका परत कोणी तुमच्या दारात यायला नको पोरी हे अति होत आहे माझ्या दुःखावर मीठ चोळू नकोस बाबा मी योग्य तेच करते तुमचा भार हलका करते तो माझा हक्क नाही का आहे ना मी कुठे नाही म्हटलं सुशिला कामावर निघून गेली भास्कर आपल्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो समोरून त्याचा मुलगा मोटरसायकल उतरला त्याने डोळे कोरडे केले जगन काय बाबा काय झालं अरे सुशीलाने पैसे फेक फेकले आणि सर्व कर्ज फेडायला सांगितले तू तिला काही म्हणाल का नाही बाबा तिला समजून घ्या थोडं तिच्या कलेने घ्या ती माहेरी आले देणारी दारात येतात त्यामुळे तिला त्रास होतो मी समजावतो तिला तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे त्यामुळे ती त्रस्त झाली आहे बाबा तिला समजून घ्या ती नव्या पिढी नोकरी करणारी तरुण आहे बाबा तिचे काही खरं नाही काय केलं तिनं सोनार व कपड्यात तोकड्या जाऊन आली काशाल किती उधारी आहे ते पाहण्यासाठी तुला काय माहिती मला त्यांचा फोन आला होता पण त्यांनी तिला खोटं सांगून पाठवलं तेवढं बरं झालं पण बाबा त्यांच्या उधारीचं काय पोरा ती रानातील जमीन विकून टाकू तुला काय वाटतं बाबा तुमच्या मनाप्रमाणे करा भास्कररावांनी जमीन विकण्याचा निर्णय घेतला त्यांच्या मनावर दडपण कमी झालं सात ते आठ दिवसानंतर भास्करराव झाडांना पाणी घालत होते बाहेर एक कार येऊन उभे राहील भास्करराव कोण आहेत मी आहे भास्कर आपण नमस्कार भास्करराव मी सदाशिवराव जवळच्या पांढरवाडीतून आलोय या भास्कररावांनी घरात आवाज दिला चहा ठेवायला सांगितलं खुर्चीत बसले बोला भास्करराव तुमची मुलगी सुशिला होय ती बँकेत नोकरीला आहे मला माहीत आहे मी तिला ओळखतो आहे पण पण काय भास्करराव तुम्ही ऐकून असाल की मी पांढरवाडीतील एक प्रगतीशील शेतकरी असून गावचा सरपंच आहे हां ऐकून आहे बोला सरपंच साहेब भास्करराव हा माझा मुलगा असून येईल मुंबईला कामाला आहे रेल्वेतून प्रवास करताना तो पडला आणि त्याचा एक किडनी निकामी झाली बरं मला वाटतं किडनी विकत घ्यावी कारण त्याचं लग्न करायचं आहे चांगली गोष्ट आहे मग अडचण काय तुमची मुलगी किडणी विकायला तयार आहे काय म्हणता होय ती एक किडणी द्यायला तयार आहे पण तिची एक आठ आहे कोणती बापाला सांगू नका का कारण तिलाच माहित मग तुम्ही मला का सांगितलं राव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला ती मुलगी उच्च विचारायची वाटली तिची तळमळ मी पाहिली मी तिला होकार दिला म्हणून तुमचा विचार घ्यायला आलो योग्य तेच तुम्ही केलं मला कळत नाही की या मुलीच्या डोक्यात काय चालले दोन वर्षापूर्वी तिचे लग्न थाटा करून दिले एका वर्षात ती माहेरी आली सासऱ्याचं नाव काढत नाही पण तिच्या किडनी विकायला माझा विरोध आहे ही माझी जमीन विकली आहे त्यामुळे सर्व कर्ज फेडणार आहेत तुम्ही मला सांगितलं बरं केलं मी आपला आभारी आहे सरपंच साहेब माझं चुकलं भास्करराव हो। ही मोठी चूक झाली आहे ती माझ्याकडे आली म्हणून एक महिना त्याला मी झुलत ठेवतो हो दुसरं कोणी असती तर किडणी घेऊन पश्चात झाला असता सरपंच साहेब मी तुमच्या पाया पडतो मला यातील काहीही माहीत नाही मी आठ दिवसांनी सर्व कर्ज फेडून टाकतो भास्करराव अवश्य मी आलो होतो ह्या पुरे सांगू नका नाही सांगणार ते निघून गेले आणि भास्करराव डोक्याला हात लावून खाली बसले पंधरा दिवस लोटले सफेद गाडी भास्करवांच्या घरासमोर उभी हो राहिली त्यातून दोन व्यक्ती खाली उतरल्या त्यात पांढरवाडीचे सरपंच होते त्याचबरोबर तीस वर्षाचा एक तरुण पूर्व होता नमस्कार सरपंच आपण परत यावं लागलं पण काय भास्करराव तुमची मुलगी घरी आहे का काही नवीन भानगड तसं काही नाही भास्करराव तिचा सल्ला हवा होता तिने बँकेत बोलावले ते पण मला जायला उशीर झाला बँक बंद झाली तिला बोला सुशिला काय बाबा सुशिला ड्रेस घालून लागवी सुशिला हे सरपंच त्यांना काल बँकेत बोलवलं होतं हो त्यांना बँकेत यायला हवे होते घरी नाही पोरी मी आलो होतो पण उशीर झाला बँक बंद झाली होती अगं ही चांगली माणसं आहे त्यांना मदत कर हो पण बाबा हे साहेबांच्या हातात आहे भास्करराव सरपंच साहेबांनी सुशिलाकडे पाहिले तिने स्मित हशी केलं मला बोलावं लागेल असं वाटत सरपंच साहेब बोला भास्करराव कशी सुरुवात करू सरपंच साहेब न संकोच करता बोला मी जाते मग बोला सुशिला आत निघून गेली आता माझं दडपण कमी झालं मग बोला भास्करराव हा माझा मुलगा याचं लग्न करायचं आहे यासाठी दुसरी किडनी सोडत होतो मग मिळाली का मी डॉक्टरचा सल्ला घेतला एका किडनीवर सुद्धा तो जीवन जगू शकतो मग तो प्रश्न मिटला भास्करराव मी डायरेक्ट बोलतो मला तुमची मुलगी पसंत आहे पण तिचा घटस्फोट तोपर्यंत आम्ही थांबायला तयार आहे तिचा होकार आहे माझ्या मुलाचे व तिचे बोलणे झाले आहे तो एका किडनीवर आयुष्य काढायला तयार आहे आता तुमच्या मुलीला किडनी दान करावी लागणार नाही घटस्फोट मिळाल्यानंतरचे लग्न करू त्याची तशी तयारी आहे मला सुद्धा तिचे विचार पडले आहे ती आमच्या घरात येईल आमचे भाग्य समजतो तुमचे भाग्य माझ्या भाग्याचं काय अहो तुमची मुलगी आहे तुमचं भाग्य नाही का सुशिला काय हो बाबा हे काय म्हणतात बाबा थांबा त्यांच्यासाठी पोह्यानते पण ते काय म्हणतात मला माहित आहे सर सुशिला किचनमधून निघून गेले सुशिला पोह्यांची बशा घेऊन आली व टेबलावर ठेवल्या मामाजी नमस्कार करते औषंत हो सरपंच साहेब पोरगे हुशार निघाले अहो ती या जमान्यातील मुलगी आहे अरेला कार्य म्हणायचे आहे मला अशीच सून हवी होती सरपंच साहेब मी आता काय बोलणार भास्करराव बोलूच नका मुलगा मुलगी राजी तर काय बोलणार मामाजी सर्वांनी पोह्यांच्या भाष्या घेतल्या चिरंजीव आता खुश आहेस ना बाबा मला चालता बोलता काळजी घेणारी भेटली मला मला आता आणखी काय हवंय सुशिला काय मामाजी हा दहा लाखाचा चेक आहे मामाजी हा चेक तुमच्या नावावर फिक्स डिपॉझिटमेंट ठेवते सरपंच साहेब ही माझी लाडकी मुलगी तुमच्या ताब्यात देत आहे भास्करराव थोड्या दिवसातच ती सरपंच साहेबांची सून होणार आहे हो का श्रोते हो आताच आपण साहेबराव पवळे यांची घटस्फोट ही कथा ऐकलीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी ही आकाशवाणीच्या पुणे केंद्राची निर्मिती होती